हेलो फ्रेंड्स, मी प्रीती अनिल अनंतवार। प्रीती अनंतवार रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। कुकीज म्हणलं की सर्वांचाच आवडता पदार्थ आहे, खास कर मुलांना। त्यामुळेच आज आपण कुकीजची रेसिपी पाहणार आहोत। ती पण 5 प्रकारे कुकीज कशा बनवायच्या त्याची कृती पाहूया। मी इथे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे, याचा आपण बटर तयार करून घेणार आहोत। यामध्ये अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अनसॉल्टेड बटर हवा असल्यामुळे आपण यामध्ये मीठ टाकायचे नाही। यामध्ये 3 ते 4 बर्फाचे खडे टाकायचे आणि वाटी थोडीशी मोठी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला बटर तयार करताना त्रास जाणार नाही। बर्फाचे खडे टाकून घेतलेले आहेत आणि याला साधारण 5 मिनटं एकसारखं फेटायचं आहे। बरेच वेळेस असं होतं, आपल्याला काहीतरी पदार्थ बनवायचा असतो आणि आपल्याकडे बटर अवेलेबल नसते, त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने घरी बटर तयार करून घेऊ शकता। साधारण 5 मिनटं मी हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे आणि मिश्रण एकसारखं हलवायचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीने गोळा बनायला हवा। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जर गोळा बनला की यामध्ये जे बर्फाचे खडे आणि पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे। यामधील पाणी आणि बर्फाचे खडे टाकून दिलेले आहेत आणि पुन्हा हे मिश्रण 2-3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे, एकसारखं फेटायचं आहे, जेणेकरून मिश्रण एकजीव होईल आणि अगदी विकतच्यासारखंच बटर तयार होईल। बटर सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 15 ते 20 मिनिट ठेवूया, तोपर्यंत पुढची कृती करून घेऊया। कुकीज बनविण्यासाठी मी इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। मैदा 2 वेळेस स्वच्छ चाळून घेतलेला आहे आणि आपलं बटरसुद्धा आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे। तुमच्याकडे जर बटर अवेलेबल असेल विकतचं तर तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण अनसॉल्टेड बटर घ्यायचं आहे। मी इथे पिठी साखर घेतलेली आहे साधारण 1 वाटी। आपलं मिश्रणसुद्धा बटरचं थंड झालेलं आहे, पाहू शकता 10 ते 15 मिनटं झालेली आहे आणि पहिल्यापेक्षा बटर घट्ट झालेलं आहे। एका पसरट भांड्यामध्ये हे सर्व बटर आपण काढून घेणार आहोत तयार केलेलं। आपण 1/2 वाटी बटर घरी तयार केलेलं आहे किंवा तुम्ही विकतचं 50 ग्रॅम बटरसुद्धा वापरू शकता। 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। ज्या वाटीने मैदा घेतला त्याच वाटीने पिठी साखर घेतलेली आहे। हे सर्व मिश्रण बीटरच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने साधारण 10 मिनिट एकसारखे फेटून घ्यायचे आहे। एकदम एकजीव झालं पाहिजे हे मिश्रण। साधारण 10 मिनिट हे मिश्रण मी फेटून घेतलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा अगदी स्मूथ बॅटर झालेलं आहे, पाहू शकता। फेटताना हे मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये फेटावे। आपण जो मैदा घेतलेला आहे चाळून तो थोडा थोडा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। बीटरच्या साह्याने सुद्धा तुम्ही हे मिश्रण मिक्स करू शकता किंवा हाताच्या साह्याने सुद्धा। अजून हे मिश्रण मैद्याचं एकदम टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतर या स्टेजवरच यामध्ये 1/4 चमचा म्हणजेच 1/4 टीस्पून बेकिंग पावडर टाकून घ्यायचा आहे। मेजरमेंटच्या चमच्याने मी हे प्रमाण घेतलेलं आहे। मैदा मिक्स करतानाच बेकिंग पावडर मैद्यामध्ये टाकून पूर्ण मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून, अगदी थोडंसं पाणी लागेल, साधारण 2-3 चमचे, आणि हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। पाणीसुद्धा 2-3 चमचे एकदाच टाकायचं नाही आहे, अगदी थोडंसं घेऊन लागत असल्यास पाणी घ्यायचं, नाही तर आवश्यकता नसेल तर पाणी पण घ्यायची गरज नाही। अगदी हलक्या हाताने हे पीठ मळायचं आहे, सर्वात महत्त्वाची टीप आहे ही। पीठ मळून तयार आहे, साधारण अशा पद्धतीचं पीठ असायला हवं तिमल्यानंतर। आता याचे एकसारखे 4 ते 5 गोळे तयार करून घेऊया आपण, आणि हे सर्व गोळे आपण एका गंजामध्ये ठेवूनच झाकून ठेवायचे आहे। अशा पद्धतीने मी इथे 4 गोळे तयार केलेले आहे। आपण हे जे गोळे तयार केले त्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकते, 5ही लागू शकतात। सर्व गोळे एका दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून झाकून ठेवायची ही एक महत्त्वाची टीप आहे। आणि 1 गोळा मी याच गंजामध्ये घेतलेला आहे। यामध्ये 1 टेबलस्पून कोको पावडर टाकून घेणार आहोत, मेजरमेंटच्या चमच्याने घेतलेला आहे। कोको पावडरचं प्रमाण आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। हे सर्व मिश्रण अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून यातील कोको पावडर पूर्ण पिठामध्ये मिक्स होईल। आपण पीठ मिक्स करून घेतलेलं आहे कोको पावडर टाकून। याचे अगदी छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे। या गोळ्यापासूनच आपण वेगळ्या आकाराची कुकीज तयार करून घेणार आहोत। आवश्यकतेनुसार तुम्हाला कुकीज किती तयार करायचे त्यानुसार गोळे तयार करून घ्यावे। अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने छोटे छोटे गोळे मळून घ्यायचे आहेत, गोल करून घ्यायचे आहे। अगदी स्मूथ गोळे तयार झालेले आहे, पाहू शकता। अशाच पद्धतीने सर्व गोळे आपण तयार करून घेऊया। आणि याच पद्धतीने आपण जे साधं बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्या बॅटरचेसुद्धा अशाच पद्धतीने छोटे छोटे एकसारखे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे ब्राऊन कलरचे गोळे तयार करून घेतले त्याच आकाराचे साधे गोळेसुद्धा तयार करून घेतलेले आहे। सर्व गोळे तयार झालेले, एक पॉलिथिन घेतलेला आहे, यावर
चॉकलेटी कलरचे गोळे ठेवून घेतलेले आहे साधारण 5 आणि त्यामध्ये व्हाईट कलरचा एक गोळा ठेवून अगदी हलक्या हाताने दाबून अशा पद्धतीने कुकीज तयार करून घेतलेली आहे. चॉकलेटी कलरचे 5 गोळे घेतलेले आहेत एकाच साईजचे आणि मध्यभागी व्हाईट कलरचा गोळा ठेवून थोडंसं प्रेस करायचं, खूप जास्त नाही. आणि अशा पद्धतीने तुम्हाला हवे तेवढे कुकीज तुम्ही तयार करून घेऊ शकता. याचप्रमाणे पांढऱ्या कलरचे एकसारखे गोळे घेतलेले आहेत आणि मध्यभागी चॉकलेटी कलरचा गोळा ठेवून अशा पद्धतीने कुकीज तयार करून घेतलेले आहे. तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कुकीज तयार करून घेऊ शकता. आता टूथपिकची काडी घेतलेली आहे आणि याला अगदी हलक्या हातानेच टूथपिकच्या सहाय्यानेच मध्यभागून आकार देऊन घ्यायचा आहे. अगदी मस्त दिसत आहे, हो ना? अशा पद्धतीने जर तुम्ही कुकीज बनवले तर मुलांना तर नक्कीच आवडतील, घरातील सर्वच व्यक्तींना आवडतील. टूथपिकच्या सहाय्याने आपण आकार देऊन घेतलेला आहे, थोडंसं दाबून अगदी हलक्या हाताने बाजूला करून घ्यायचं आहे. एक कुकीज मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते, अगदी हलक्या हाताने उचलायचं आहे. पाहू शकता अगदी मस्त दिसत आहे ना. याचप्रमाणे आपण जे व्हाईट कलरचे आणि मध्यभागी ब्राऊन कलरचे कुकीज तयार करून घेतलेले आहेत त्यालासुद्धा अशा पद्धतीने मध्यभागून टूथपिकच्या सहाय्यानेच आकार देऊन अशी पद्धतीने सुद्धा कुकीज तयार करून घेऊ शकता. अशा प्रकारे हवे तेवढे कुकीज तुम्ही वेगवेगळ्या कलरचे बनवून घेऊ शकता. मुलांना तर हे पाहिल्यानंतर नक्कीच आवडतील आणि अगदी मस्त दिसतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे कुकीज आपण जेव्हा बेक करण्यासाठी ठेवतो तेव्हा प्लेटमध्ये ठेवताना दूर दूर ठेवायचे आहेत, जवळ ठेवायचे नाही आहे. कुकीज बेक झाल्यानंतर फुगतात, त्यामुळे कुकीज जर तुम्ही जवळ ठेवले तर एकमेकाला चिटकू शकतात. अशा पद्धतीने सर्व कुकीज अगदी हलक्या हाताने प्लेटमध्ये ज्या बेक करायचे आहे त्यामध्ये ठेवून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवूया. तोपर्यंत दुसऱ्या प्रकारचे कुकीज आपण तयार करून घेऊ. मी इथे एक गोळा घेतलेला आहे व्हाईट कलरचा, पॉलिथिनवर ठेवून त्यावर दुसरे पॉलिथिन ठेवून लाटण्याच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने लांबट आकार द्यायचा आहे, आयात आकार. पाहू शकता तुम्ही अगदी हलक्या हाताने लाटून घेत आहोत आपण. लाटणं झाल्यानंतर पॉलिथिन काढून घेतलेलं आहे आणि साईडचे जे काठ व्यवस्थित करून घ्यायचे आहे चाकूच्या सहाय्याने आणि आयात आकार देऊन घ्यायचा आहे याला. पाहू शकता मी इथे चाकूने आकार देत आहे. याचप्रमाणे अजून एक जो ब्राऊन कलरचा गोळा आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने पॉलिथिनवर ठेवून पुन्हा त्यावर पॉलिथिन ठेवून अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. याला सुद्धा सुरुवातीप्रमाणेच आणि तेवढाच आकार द्यायचा आहे, जेणेकरून एकमेकांवर ठेवल्यानंतर एकसारखा आकार आला पाहिजे. पॉलिथिन ठेवून आपण हे गोळा लाटून घेतलेला आहे, यालासुद्धा चाकूच्या सहाय्याने आयात आकार देऊन घेऊया. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्राऊन कलरचा आणि व्हाईट कलरचा गोळा आयात आकार लाटल्यानंतर एकसारखा आकार देऊन घ्यायचा, कमी जास्त करायचं नाही आहे. अशा पद्धतीने दोन्ही आपण वेगवेगळे आकार देऊन घेतलेले आहे आणि हे पॉलिथिनवर ठेवून दुसरं जे व्हाईट कलरचं पॉलिथिन आहे आकार दिलेला आयात आकार ते एकमेकावर ठेवून घ्यायचं आहे, एकसारखं बसलं पाहिजे. पॉलिथिन न उचलताच यावर पॉलिथिन ठेवून पुन्हा हे मिश्रण अगदी हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे. हलक्या हाताने लाटल्यानंतर वरील पॉलिथिन काढून घ्यायचं आहे आणि चाकूच्या सहाय्याने सुरुवातीप्रमाणेच पुन्हा एकदा आकार द्यायचा आहे आणि एका साईडची बाजू जी पॉलिथिनची आहे ती गोल करायची आहे. अशा पद्धतीने पूर्ण गोल राऊंड द्यायचं आहे. पॉलिथिन उचलायचं आहे, पुन्हा गोल राऊंड द्यायचं आहे, पुन्हा पॉलिथिन उचलायचं आणि अशा प्रकारे गोल राऊंड तयार करून घेतलेलं आहे. पुन्हा हे मिश्रण पॉलिथिनमध्येच रॅप करून ठेवायचं आहे अशा पद्धतीने, पाहू शकता. आणि हे मिश्रण पॉलिथिनमध्ये रॅप केल्यानंतर हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी थोडा वेळ ठेवूया. तोपर्यंत वेगळ्या प्रकारचे कुकीज तयार करून घेऊया. अजून एक ब्राऊन कलरचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. जर गोळा तुमचा सुरुवातीचा संपला असेल तर कोको पावडर टाकून अजून थोडा गोळा तयार करून घेऊ शकता तुम्ही. पॉलिथिनवर गोळा ठेवून त्यावर पुन्हा पॉलिथिन ठेवून थोडंसं प्रेस करून याचासुद्धा आयात आकार द्यायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जाडलेअर ठेवायची आहे, चाकूच्या सहाय्याने मध्यभागून कट करायचं आहे. याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हाईट कलर आणि ब्राऊन कलरचा गोळा एकच साईजचा असायला हवा आणि यालासुद्धा आकार देऊन कट करून घेतलेला आहे. आणि अल्टरनेट कलर ठेवायचे आहे, व्हाईट कलरवर चॉकलेटी कलर आणि या साईडला खाली चॉकलेटी कलर आणि वर व्हाईट कलर, याला थोडं दाबून घ्यायचं आहे. याचासुद्धा जाड आकार आयात आकार आला पाहिजे आणि आपण जेव्हा कट करू तेव्हा कुकीजना चौकोनी आकार यायला पाहिजे. अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने याला कट करून घेऊया. सर्व कुकीज एकाच आकारामध्ये कट करायचे आहेत, म्हणजे एकाच साईजमध्ये. आणि कट केल्यानंतर अशा पद्धतीने चौकोनी आकार द्यायचा आहे आणि जाडच ठेवायचे आहे. ज्या प्लेटमध्ये आपण कुकीज बेक करणार आहोत त्यामध्ये दूर दूर ठेवायचे आहे कुकीज, एकमेकांच्या जवळ ठेवायचे नाही आहे.
कुकीज बेक करण्याच्या अगोदर कढईमध्ये स्टँड ठेवायचा आहे आणि कढई प्रीहीट करून घ्यायची आहे साधारण 5 मिनिट अगोदर. साधारण 5 मिनिट अगोदर प्रीहीट करून घेतलेल्या कढईमध्ये आपण तयार केलेले कुकीज ठेवून घेऊया. आणि स्लो गॅसवर सर्वात महत्त्वाची टिप आहे, स्लो गॅसवर हे कुकीज 20 मिनिटे बेक होण्यासाठी ठेवायचे आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा अशा पद्धतीने बेक होण्यासाठी ठेवू शकता. कुकीज बेक होईपर्यंत अजून एका प्रकारे आपण कुकीज तयार करून घेऊ. मी ते 5 ते 6 बदाम घेतलेले आहे आणि बारीक किसणीने किसून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. याला बाजूला ठेवून घेऊया. सुरुवातीला आपण जे बॅटर मिक्स करून घेतलेले आहे त्याचे पुन्हा छोटे गोळे तयार करून घेतले होते. आणि एवढं पीठ शिल्लक आहे आपलं, एक गोळा घेतलेला आहे. यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिश्रण मिक्स करून थोडासा ओवा टाकलेला आहे मी इथे. तुम्ही जिरेसुद्धा वापरू शकता यामध्ये. जिरे किंवा ओवा एकच घ्यायचं आहे. पुन्हा मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. सर्वात महत्त्वाची टिप आहे ही. आणि याचे आपण आता कुकीज तयार करून घेऊ. तुम्हाला किती साईजचे कुकीज हवे त्यानुसार गोळे तयार करून घ्यायचे आहेत. मी इथे साधारण 5 ते 6 गोळे तयार करून घेणार आहे. आणि याला आपण वेगळा आकार देऊया. अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे थोडंसं. आणि चाकूच्या साह्याने प्लसचा आकार द्यायचा आहे मध्ये भागून. पाहू शकता अगदी मस्त दिसत आहे ना. आता याला ज्या प्लेटमध्ये आपण कुकीज बेक करणार आहोत त्यामध्येच ठेवायचं आहे आणि दूर दूर ठेवायचं आहे. सुरुवातीप्रमाणे हा सुद्धा गोळा मळून घेतलेला आहे. अगदी हलक्या हाताने दाबून चाकूच्या साह्याने प्लसचा आकार देऊन अशा पद्धतीने सर्व कुकीज तयार करून घेतलेले आहेत. ज्या प्लेटमध्ये आपण कुकीज बेक करणार आहोत सर्व कुकीज वेगवेगळे दूर दूर ठेवायचे. आता ड्रायफ्रूट्स कुकीज तयार करून घेऊ. शिल्लक जो एक गोळा आहे त्यामध्ये आपण किसून घेतलेले बदाम, ड्रायफ्रूट्स कोणतेही वापरू शकता तुम्ही, काजू बदाम पिस्ता सुद्धा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मिक्स केल्यानंतर याचे सुद्धा हव्या त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. साधारण 4 ते 5 मी गोळे तयार करून घेत आहे इथे. आणि सुरुवातीप्रमाणेच अशा पद्धतीने गोळे तयार करून घेतल्यानंतर यालासुद्धा आपण हलक्या हाताने ज्याप्रमाणे पिठाचा गोळा मळून घेतो त्याप्रमाणेच अशा पद्धतीने गोळे तयार करून घेऊया. अगदी हलक्या हाताने मळायचं आहे. सर्वात महत्त्वाची टिप आहे ही. गोळा मळून झालेला आहे पाहू शकता. आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं दाबायचं आहे याला. यावरसुद्धा चाकूच्या साह्याने आडव्या 2 रेषा आणि उभ्या 2 रेषा द्यायच्या आहेत. किंवा तुम्ही असेचसुद्धा कुकीज बेक करण्यासाठी ठेवू शकता. ह्या सर्व कुकीज प्लेटमध्ये दूर दूर ठेवायचे. सर्वात महत्त्वाची टिप आहे ही. कारण कुकीज बेक झाल्यानंतर एकमेकांना चिटकणार नाही म्हणून हे कुकीज आपण बेक होण्याच्या अगोदर दूर दूर ठेवणार आहोत. सुरुवातीला आपण जे फ्रीजमध्ये मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं पॉलिथिनमध्ये रॅप करून त्याला काढून घेतलेलं आहे. साधारण 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आणि याला चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने रोल कट करून घ्यायचे आहेत. आणि एकसारख्याच आकाराचे सर्व रोल आपण चाकूच्या साह्यानेच कट करून घेणार आहोत. पाहू शकता मी इथे सर्व रोल कट करून घेतलेले आहेत. आणि एक रोल घेऊन अगदी थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सर्व रोल तयार करून घेतलेले, कट करून घेतले आणि थोडंसं अगदी दाबून यालासुद्धा ज्या प्लेटमध्ये आपण कुकीज बेक करण्यासाठी ठेवणार आहोत त्यामध्ये दूर दूर ठेवायचे. कारण आपले कुकीज बेक झाल्यानंतर फुगतात आणि फुगल्यानंतर ते एकमेकांना चिटकू नये म्हणून सर्व कुकीज आपण दूर दूर ठेवून घेतलेले आहे. सुरुवातीला आपण 20 मिनिट बेक होण्यासाठी जे कुकीज ठेवलेले होते स्लो गॅसवर ठेवले होते ही एक महत्त्वाची टिप होती. आणि ते बेक झालेले आहे त्याला प्लेटमधून बाहेर काढून ठेवलेले आहे. आणि आपण पुन्हा हे प्रीहीट करून घेतलेल्या कढईमध्ये आता जे कुकीज तयार करून घेतले तेसुद्धा स्टँडवर ठेवून प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. आणि 20 मिनिट स्लो गॅसवरच त्यालासुद्धा बेक होण्यासाठी ठेवणार आहोत. हे कुकीज आपण जे बेक करून घेतले पाहू शकता पहिल्यापेक्षा छान मोठा आकार आलेला आहे. आणि कुकीज बेक झालेले आहे. सर्वात महत्त्वाची कुकीज थंड होऊ देऊया. आणि इकडे सुरुवातीला जे आपण कुकीज ठेवले त्यालासुद्धा 20 मिनिटं झालेली आहे बेक करून. दोन्ही कुकीज आपले बेक करून झालेले आहे. सुरुवातीपेक्षा छान मोठा आकार आलेला आहे. आणि सुरुवातीला बेक झाल्याबरोबर कुकीज थोडेसे नरम असतात. ही एक महत्त्वाची टिप आहे. त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर सर्व कुकीज खाण्यासाठी तयार आहेत. या कुकीजमध्ये 2 प्रकारचे बॅटर घेतलेले असल्यामुळे साधं बॅटरसुद्धा आहे आणि कोको पावडरसुद्धा टाकलेलं आहे बॅटरमध्ये. त्यामुळे मुलांना तर खूपच आवडीचं आहे पण आपल्या सर्वांनासुद्धा नक्कीच आवडेल. कुकीज मी खाऊन पाहिलेले आहे. अगदी खुसखुशीत झालेले आहेत पिकच्या सारखेच. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला नक्कीच कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा.
आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.